Good morning, students. Today we are going to learn standard first subject English 1.3 English words we know. इयत्ता पहिली मधील इंग्रजी विषयातील 1.3 English words we know म्हणजेच असे काही शब्द आज आपण पाहणार आहोत जे आपणाला माहित आहेत. बरेचसे शब्द आपणाला माहित असतात पण ते इंग्रजी मधील आहेत हेच माहित नसतं. आपण दैनंदिन जीवनामध्ये या शब्दांचा वापर सुद्धा करतो, अगदी सहजरित्या हे शब्द वापरतो. असेच काही शब्द आज आपण इथे पाहणार आहोत. लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल, चित्रांकडे पहा आणि त्यांची नावे सांगा. ती नावे इंग्रजीमध्ये आहेत आणि ती तुम्हाला माहीत सुद्धा आहेत. सांगा बरे, हे चित्र कशाचे आहे? हे चित्र आहे टॅबचे. मोबाईल पेक्षा मोठा असणारा हा टॅब आणि हा आपण पाहिलेला सुद्धा असतो. येथील टॅब हा शब्द इंग्रजी आहे. याचप्रमाणे पुढे येणाऱ्या चित्रांचे किंवा वस्तूंची नावे सुद्धा इंग्रजीमधूनच आहेत. चला तर अजून वस्तू पाहूया. चला, हे काय आहे सांगा? बरोबर, कप. कप हा सुद्धा शब्द इंग्रजी आहे. हा आहे कुकर. कुकर म्हणजेच अन्न शिजवण्याचे भांडे. कुकर हा शब्द इंग्रजी आहे. लुक ॲट दिस पिक्चर अँड टेल व्हॉट इज दिस. हा आहे डस्टर. डस्टर म्हणजे धूळ झटकण्याची वस्तू. खरे तर डस्टर हा शब्द धूळ झटकण्याचे जे फडके किंवा कापड असते त्याला वापरतात, पण आता आधुनिक पद्धतीमध्ये अशा प्रकारचे डस्टर आलेले आहेत आणि या डस्टरने तुम्ही फळा सुद्धा पुसला असेल. याचा उपयोग काय होतो माहीत आहे का तुम्हाला? हा ब्रश आहे. ब्रश हा रंग देण्यासाठी वापरला जातो. BRUSH ब्रश. ब्रश हा शब्द इंग्रजी आहे. आता या वस्तूची तर ओळख तुम्हा सर्वांना आहेच. मोबाईल, यामध्ये आपण विविध कामे करतो. एकमेकांना फोन करतो, मेसेज पाठवतो. त्याचबरोबर आता या काळामध्ये तुम्ही अभ्यास सुद्धा मोबाईलवरतीच करत आहात. याचा वापर आपण लिहिण्यासाठी करतो. वहीमध्ये लिहायचं असेल तर याचा वापर करतो. पेन, बरोबर, पेन. याने सुद्धा आपण वहीवरती लिहित असतो. फक्त पेनने लिहिलेले आपल्याला खोडता येत नाही म्हणजेच पुसून टाकता येत नाही, पण याने म्हणजेच पेन्सिलने लिहिले असेल तर खोड रबरने आपल्याला पुसून टाकता येते. ही आहे पेन्सिल. ही वस्तू ओळखता का? बरोबर, ही आहे बॅट. क्रिकेट खेळताना आपण या बॅटचा उपयोग करतो. ही आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम तुम्हाला आवडत असेल. आपण ती उन्हाळ्यामध्ये खातो. ही आहेत बिस्किट्स. बिस्किट आता बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतींची आपल्याला मिळतात. आपणा सर्वांनाच बिस्किटे खूप आवडतात. हा आहे फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर म्हणजेच शीत कपाट. यामध्ये ठेवलेल्या वस्तू थंड राहतात आणि अधिक काळ म्हणजेच जास्त वेळ टिकून राहतात. हे कोण आहेत सांगा? बरोबर, हे आहेत डॉक्टर. आपण आजारी पडल्यानंतर यांच्याकडे जातो. ते आपल्याला तपासतात आणि आजार कोणता आहे हे पाहून आपल्याला औषध देतात. आपल्याला गावाला जायचं असेल, पाहुण्यांकडे, मामाकडे किंवा इतर कोणाकडेही दूर गावी जायचं असेल तर आपण याचा वापर करतो. ही आहे बस. बस म्हणजे बस गाडी. हे चित्र पहा. आता या चित्रामध्ये तुम्हाला टेबल दिसत आहे. टेबल आपण जेवताना किंवा इतरही अनेक ठिकाणी टेबल पाहिलेलं आहे. याचे खूप उपयोग असतात आणि हे विविध वस्तूंपासून धातूंपासून तयार केले जातात. टेबलच्या खाली तुम्हाला दिसत आहे पिन, सेफ्टी पिन. याचा सुद्धा आपल्याला खूप उपयोग होत असतो. अशा रीतीने आपण नेहमी विविध वस्तू पाहत असतो आणि त्यांना इंग्रजीमधून सुद्धा
बोलत असतो किंवा त्यांची नावे इंग्रजीमधूनच घेत असतो. अगदी सहजरित्या ही नावे आपण वापरतो. फक्त इंग्रजीतील हे शब्द आहेत हे लक्षात घ्या. लाईक दिस टुडे वी लर्न स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश 1.3 इंग्लिश वर्ड्स वी नो. अशा रीतीने आज आपण इयत्ता पहिलीमधील इंग्रजी विषयातील 1.3 इंग्रजी शब्द जे आपल्याला माहीत आहेत हा घटक अभ्यासला. धन्यवाद.